विधायक विश्वनाथ भोयर द्वारा 5 दिनों में 19 करोड़ के कामों का भूमि पूजन। रौनक सिटी से कल्याण रेलवे स्टेशन बस शुरू। आज कल्याण के विधायक विश्वनाथ भोयर ने रौनक सिटी से कल्याण रेलवे स्टेशन तक परिवहन बस शुरू करके सालों से नागरिकों का अधूरा सपना पूरा किया। इसी तरह आदरवाड़ी जेल के पास पानी की टंकी की दुरुस्ती के लिए 60 लाख की राशि के अलावा कल्याण पश्चिम में सभी ट्रैफिक चौकियों पर यातायात पुलिस के लिए कूलर भी वितरित हुए। बता दें कि पिछले 5 दिनों में विधायक द्वारा कुल 19 करोड़ रुपए की विभिन्न कामों का भूमि पूजन किया गया, जबकि राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के कारण कल्याण पश्चिम के लिए 50 करोड़ की निधि का वर्क ऑर्डर मिल गया। इस समय पूर्व नगर सेवक जयंत भोयर, प्रभुनाथ भोयर, सुनील खारू, सुनील वायले, डॉक्टर धीरज पाटिल, रामदास कारभारी भी उपस्थित थे। पश्चिम विधानसभा क्षेत्र मध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून जवळजवळ 19 करोडच्या विविध नागरिकांचा भूमिपूजन झालेलं आहे। आज सुद्धा त्याचाच एक भाग म्हणून अनेक ठिकाणी भूमिपूजन पार पडलेले आहेत। आपण सुरुवातीला कल्याणमधील सर्व ट्रॅफिक पोलीस चौकी आहेत त्यांना आपण त्यांना उन्हात कुठेतरी घटकाभर विश्रांतीसाठी थंड हवा भेटावी म्हणून कूलर दिलेले आहेत। त्यानंतर रौनक सिटी भागामध्ये ते पूर्ण परिसर जो सध्या फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतं आहे, त्यांची मागणी होती की आमच्या भागामध्ये परिवहनची बस सेवा सुरू करण्यात यावी। त्या दृष्टीने आमचे सदस्य सुनील खारूक, परिवहन सदस्य जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, सुनील वाले सर्वांच्या प्रयत्नाने ही बस सेवा आजपासून सुरू झाली आणि त्याचासुद्धा शुभारंभ करण्यात आलेला आहे। तसंच ही आदरवाडी जेलच्या इथे असलेली प्रमुख टाकी जिथून ह्या पूर्ण पश्चिमच्या जवळजवळ अर्ध्या भागाला पाणी वितरित होतं, हे टाकीचे पाईप वगैरे आणि बाकी सर्व गोष्टींच्या वरचं लिकेज आहे, त्याच्यासाठी आपल्या मूलभूत सोयी सुविधा या निधीतून 60 लाख रुपये आपण त्या कामासाठी वितरित केलेले आहेत। त्याचंसुद्धा आज भूमिपूजन इथं झालेलं आहे। तसंच तुम्हाला एक आनंदाची बातमी शहरवासियांना देण्यासाठी मी शेअर करतो की आजच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार युवा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून जो 50 करोडचा निधी दिला होता त्याची वर्क ऑर्डर सुद्धा सकाळी आपल्याला भेटलेली आहे, त्यामुळे तीही कामं लवकरात लवकर चालू होतील। अजून बरीचशी कामं आहेत, परंतु आता 3:30 ला आचारसंहितेची शक्यता असल्यामुळे बाकी कामं जी आहेत त्याची वर्क ऑर्डर भेटली ती कामं डायरेक्ट चालू करण्यात येतील। आज फार समाधान वाटतं की कल्याण पश्चिम क्षेत्रामध्ये विविध विकास कामे करण्यात मला यश येत आहे। 100% कामं तर होऊ शकत नाही, कोणीही असलं तरी नाही होऊ शकत, परंतु जनतेच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठीमागे लागून जो निधी आणलेला आहे तो सर्वांचं भूमिपूजन आज पार पडेल। पन्नास कोटी जो निधी आहे त्याच्यामधून बैल बाजार येथे सर्वोदय 8 चा इथला DP रस्ता आहे, अहिल्याबाई चौकातला एक रस्ता आहे, त्याच्यानंतर आदेश्वर चौक ते पुढे जो काला तलवा रस्ता असतो त्या रस्त्याचं काँक्रिटीकरण आहे, अटाली, गांधारी, रौनक सिटी, मोहने अशा विविध भागांमध्ये ते रस्ते विखुरलेले आहेत आणि त्याचा जो निधी 50 कोटीचा साहेबांनी दिला होता 4 दिवसापूर्वी महापालिका आयुक्त माननीय इंदुराणी जाखड यांनी त्याची NOC दिली होती आणि आज त्याची OC आपल्याला कामाची वर्क ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे।